पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या स्वच्छ भारत अभियान या समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे राष्ट्रीय संयोजक खासदार यशवंत सिंह दरबार यांच्या हस्ते राहुल शेवाळे यांना या निवडीचं पत्र देण्यात आलंय. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रमुख राजेंद्र फडके, सॅल्यूट तिरंगाचे प्रमुख राजेश झा, अभियानाचे प्रदेश अध्यक्ष मच्छिंद्र दगडे पाटील, प्रदेश संयोजक सचिन देशपांडे, विजय कुलकर्णी, वैभव मुरकुटे, कांचन कुंभरे, स्वप्नील शहा, किरण दगडे, प्रसाद सरमोदक हे उपस्थित होते. या समितीअंतर्गत नद्या तलाव यांची स्वच्छता करणं, महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करणं, सॅनिटरी नॅपकिन्स यांचं निर्मूलन करणं, रोज निर्माण होणारा कचरा यावर उपाययोजना करणं, तसंच राज्यातील गड आणि किल्ले यांचं संवर्धन आणि स्वच्छता करणं, बेटी बचाओ बेटी पढाओ याचं काम वाढवणं ही कामं होत असून त्यासाठी केंद्र सरकारनं करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. याच समितीच्या माध्यमातून लवकरच इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहोत, तसंच राज्यातील सर्व गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहोत असं नवनियुक्त अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणयुक्त देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांनी संकल्पलेल्या या अभियानाचं काम अधिकाधिक लोकांपर्यंत कसं जाईल यासाठी समिती कार्यरत राहणार आहे. आकाश घडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.